तर खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभा मतदारसंघ पिंजून काढलाय. सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. राऊतांनी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जात कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यामध्ये त्यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यावरती जोरदार टीका सुद्धा केली. मात्र दौऱ्यावरती असताना संजय राऊतांनी पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. तर यावेळी संजय राऊत आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये फोनवरून चर्चा सुद्धा झाली. या चर्चेनंतर संजय राऊत यांनी अचानक समोपचाराची भूमिका घेतलेली आहे. तुटेपर्यंत ताणावं असं कोणालाच वाटत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीमधला तिढा सुटणार का याकडे लक्ष लागलंय. शेवटी आमचं एक नातं आहेच ना. आम्ही राजकारणात जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी एक दुसऱ्याच्या विषयी ज्या भावना आहेत त्या अशाच राहतात. आता आम्ही त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी आलो, त्यांना मी सांगत होतो मी इथे पोहोचलोय. त्यांनीही मला फोन करून सांगितलं. तोडगा काही काँग्रेस आणि तुमच्या मध्ये चालू, कोणालाही तुटेपर्यंत ताणावं असं वाटत नाही. ना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत ना आम्हाला वाटत. यातून एक मध्यम मार्ग निघावा आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीनं जिंकावी ही आमची भूमिका आहे. हीच भूमिका विश्वजित कदम यांची आहे आणि हीच भूमिका विशाल पाटील यांची. एकनाथ खडसे पुन्हा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.